राज्यातले कृषी कायदे रद्द करण्याची तयारी नसल्याची टीका सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। तर शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी मोदींना बदनाम करण्यासाठी कृषी कायद्यांना विरोध केला जात असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत। शेतकरी हिताचं नाही म्हणून कृषी कायद्यांवर विरोध म्हणायचा आणि वीज बिल न भरल्यानं वीज कापण्याचा इशारा देणं हा भंपकपणा असल्याची टीका देखील मुनगंटीवारांनी केली आहे। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आहेत। शेतकऱ्यांचं आंदोलन त्याच्यावरचं तिढा अजून कायम आहे। खरं तर काल सर्वपक्षीय बैठक झाली, त्यात पंतप्रधानांनी म्हटलं की कायद्याला स्थगिती देण्याची भूमिका अजून आहे, त्याच्यावर विचार करावा, तरी देखील तोडगा निघत नाही आहे, कसं बघता या गोष्टीकडे? नाही, मला वाटतं की देशावर शेतकरी मनापासून प्रेम करतो, शेतकऱ्यांच्या हातून अशा पद्धतीचं कधीही कृत्य होऊ शकत नाही। पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक तात्पुरता भ्रम निर्माण करून, कायद्याची भीती निर्माण करून अशा पद्धतीने राजकारण करण्याचा डाव काही लोकांच्या हातात आहे। लहानपणी आमच्या वर्गात एक ज्या पुस्तकामध्ये पाठ असायचा की एक छोटंसं कोंबडीचं पिल्लू एक झाडावरचं पान पडतं आणि ते जोरात ओरडत निघतं, आकाश पडतं आहे, आकाशाचा तुकडा पडताना मी पाहिला, अशा पद्धतीचीच काहीतरी कथा आहे। आता जे तीन कायदे केले, या तीन कायद्यामध्ये कुठेही जोर जबरदस्ती नाही की तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरच विकला पाहिजे, कुठेही नाही, बाहेर विकू शकता। प्रत्येक राज्य आपल्या राज्यामध्ये असणारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर खर्च करून अतिशय उत्तम ते करू शकतात। करार पद्धतीमध्ये शेती दिलीच पाहिजे असा कुठेही नियम नाही। आता उद्या जेव्हा हे म्हणते की करार पद्धतीने शेती दिलीच पाहिजे अशी जबरदस्ती नाही, पण शेतकरी साधा आहे आणि शेतकरी साधा असल्यामुळे कायद्यामध्ये फसू शकतो, मग हेच हाच तर्क हा या नेत्यांना लागतो की शेतकरी साधा असल्यामुळे त्याला फसवण्याचा तुम्ही तर प्रयत्न करत नाही आहे ना। आपल्या महाराष्ट्रामध्ये यापैकी दोन कायदे अस्तित्वात आहेच, एकही महाराष्ट्राचा या कायद्याला विरोध करणारा नेता अजूनपर्यंत असं म्हणाला नाही की हे तीन कायदे सुप्रीम कोर्टाने स्थगित केले आहे। माननीय पंतप्रधान अजून 2 वर्षाची स्थगिती द्यायला तयार आहे, ठीक आहे, ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आम्ही महाराष्ट्राचे 2 कायदे रद्द करतो। म्हणजे कॅबिनेटमध्ये तुम्हाला हे 2 कायदे रद्द करण्याच्या दृष्टीने अजूनपर्यंत 24 तासापैकी 1 सेकंद नाही, सेकंदाचा 60वा हिस्सा नाही। पण तिथं मात्र सरकारवर टीका करण्यासाठी, मोदी साहेबांना वाईट ठरवण्यासाठी, अतिशय निकृष्ट शब्दाचा वापर करण्यासाठी, शेतकऱ्यांना भडकवण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आड लपून जे ज्यांनी 26 जानेवारीला देशाचा अवमान केला, 25 जानेवारीला आंदोलन करता अगस्त, 27 जानेवारीला करता अगस्त, 28 जानेवारीला करता अगस्त, पण मुद्दाम जेव्हा की दिल्ली पोलीस कमिशनर विनंती करत होता, एकदा नव्हे अनेकदा हात जोडून विनंती करत होता की तुम्ही 26 जानेवारीसारखा पवित्र दिवस सोडा, पण यापैकी काही नेते इतक्या हट्टानी पेटले होते की हम ऐसा कर देंगे, तर तेव्हा दिल्ली कमिशनरने विचार केला की कशा गा आताताई कोणती भूमिका, आणि म्हणून परवानगी दिली। मग परवानगी दिल्यानंतर ही जबाबदारी कोणाची आहे? दृष्टीदोष त्या राजकीय पक्षांचा आहे की ज्यांना देशापेक्षा खुर्ची मोठी वाटते। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। पुढे अरुण पेडणेकर सोबत विवेक कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर महाविकास आघाडी सरकारनं वीज बिलाबाबत घेतलेल्या निर्णयानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होऊ लागली। ग्राहक आणि शेतकऱ्यांना वीज माफी देण्यासाठी राज्य सरकारनं तातडीनं ऊर्जा खात्याला 10,000 कोटी रुपये द्यावेत आणि त्यांना दिलासा द्यावा, अन्यथा जमत नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनाम्या द्याव्या, अशी मागणी देखील भाजप नेते आणि माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। तुम्हाला कुणी थांबवलंय कर्ज काढायला? या शेतकऱ्याला वाचवणं महत्वाचं आहे। गरीब माणसाचे 78 लाख लोकांचे वीज कनेक्शन कट करणार आहे, अवाच्या 25 बिलं दिले आहेत, बिल दुरुस्ती करणार नाही, मोगलशाही सारखे नोटीस काढणार, लोक आत्महत्या करता नोटीस देत आहेत, मला 3 लोकांनी त्या ठिकाणी धमक्या दिल्या आहेत, आणि त्यामुळं या सरकारने नाकर्तेपणा सोडावं, नाही जमत तर राजीनामा द्यावा। माजी गृहमंत्री